स्ट्राइकला आहे रुपेश, नॉन स्ट्राइकला संतोष, स्ट्राइक रुपेश, नॉन स्ट्राइकला संतोष आणि गोलंदाज समीर. पहिलाच रिंगणातला षटक घेऊन आलेला आहे टोंडेल रुपेश. पहिला चेंडू, चांगला चेंडू खेळून काढलाय तिकडे चेंडू, क्षेत्रक्षण चेंडूच्या मागे, पण एक धाव पूर्ण, दोन धाव पूर्ण, तिसऱ्या धावचा प्रयत्न, बघूया तिसरी धाव, आणि तिसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण, आणि रुपेश स्वतःच संघाचं खातं खोलतो तीन, आणि संघाला पोहोचवतोय तीन वर. चांगली फलंदाजी, पहिल्या चेंडूवर तीन तीन धाव चोरून काढले आहेत त्या रुपेश आणि कोण आहे संतोष आणि गोलंदाज समीर. बघूया पुढचा चेंडू, धावा पावला जरा नव्हतो, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय संतोष साठी. चांगला चेंडू खेळून काढलेला आहे तिकडे क्षेत्रक्ष चेंडू खाली, चेंडू उचलून फेकेपर्यंत दोन धाव सहजरित्या पूर्ण, चांगली फेके डायरेक्ट किपरच्या हातात. पंचांचा दोन धावा पूर्ण, या दोन धावने संघ पोचतोय पाच वर. चांगली सुरुवात म्हणता येईल इथे बेलापूर संघाची करून दिली आहे ती रुपेश आणि संतोष याने. पहिल्या दोन चेंडूवर पाच धाव संख्या आपल्या संघासाठी जमवल्या आहेत. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं षटक, रिंगणातलं षटक, फक्त दोन क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर, स्क्वेअर लेग मिड विकेट, असे दोन क्षेत्ररक्षक लावलेले आहेत. या पुढचा चेंडू समीर याचा, टोंडेल संतोष, धापाराफाडूनचा रनर अप, आयटम ओव्हर द विकेटचा मारा, तुमचा पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार, धावतोय. चांगला चेंडू, तेवढा चांगला समाचार घेतलाय संतोषाने आणि चेंडू फेकतोय सहा धावांसाठी सीमारेषापार, आणि या सहा धावने संघ पोहोचला अकरा वर. चांगली सुरुवात करून दिलेली आपल्या संघासाठी संतोष आणि रुपेशाने. खेळल्या तीन चेंडूवर अकरा धाव संख्या जमल्या आपल्या संघासाठी आहे, असेच काही हानेमारी करावी लागेल चांगलं टार्गेट ऐरोली संघापुढे ठेवण्यासाठी. मागची मॅच पाहिली असता त्यांचं पण फलन लाईन चांगली आहे. चांगला फटका पुन्हा एकदा आणि चेंडू जातोय सीमारेषापार चार धावांसाठी, आणि ज्या चार धावने संघ पोचला पंधरावर. चांगली हानामारी करताना दिसतोय इथे संतोष आणि रुपेश. संतोष खेळतो वैयक्तिक बारा या धाव संख्येवर, तीन चेंडू खेळले आणि बारा धाव संख्या जमवली आहेत आपल्या संघासाठी. रुपेश खेळतोय तीन धाव संख्येवर. चांगली सुरुवात करून दिलेली या दोन फलंदाजांनी आपल्या संघासाठी. समीर याचा पुढचा चेंडू टोंडेल संतोष, ज्याने मागच्या दोन चेंडूवर एक षटकार एक चौकार खेचून काढलाय तो संतोष. पुन्हा एकदा समीर टू संतोष, पुन्हा एकदा खेळून काढलाय आणि चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषा पार चार धावांसाठी, आणि चार धावने संघ पोचतोय एकोणीस वर. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक, पाच चेंडूंचा खेळ झालेला आणि धाव संख्या झालेली बेलापूर संघाची बिनबाद एकोणीस. चांगली सुरुवात बेलापूर संघाकडून. समीर आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू फेकते टोंडेल संतोष, ज्याने एक षटकार आणि दोन चौकार खेचून काढले असा संतोष. पुन्हा एकदा चांगला फट्टा तिथे क्षेत्ररक्षक दिसतोय, पण चेंडू उचलू पकेर, फक्त एका धावर समाधान मानावं लागलं संतोष आणि रुपेशला, आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बेलापूर गावची धावसंख्या झाली बिनबाद वीस. चांगली सुरुवात करून दिलेली आहे रुपेश आणि संतोष यांनी आपल्या संघासाठी, एका षटकात वीस धावसंख्या जमवल्या आहेत. चार षटकांची सामना ऐरोली संघाची मागील बॅटिंग पाहता त्यांच्यासमोर एक मोठा टार्गेट ठेवावा लागेल बेलापूर संघाला जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर, कारण त्यांची फलंदाज लाईन थोडी चांगली दिसते. बघूया पुढचा चेंडू, पुढचा षटक घेऊन कोण येत आहे सांग. एक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाज संजय पाटील.
राउंड विकेटचा मारा करेल, 5-6 पावलांचा रनराव त्याला तोंड येईल. संतोष जो वैयक्तिक 17 या धावसंख्या करतोय, 5 चेंडू खेळले आणि 17 धावसंख्या जमवल्या, चांगली फलंदाजी. तो बघूया संजय टू संतोष, फुल टॉस बीमोर चेंडू बघूया. एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण, दुसरी आणि दोन धावने संघ पोचला 22 वर. पंचांकडे 9 बॉलचा मागणी, पण मला वाटतंय फलंदाजाने क्रीज सोडली वेळी असावी. पुढचा चेंडू संजयाचा, शॉर्ट पिच चेंडू, त्याचा चांगला समाचार घेतला आणि चेंडू जातोय मिडविकेटच्या डोक्याच्यावरून 4 धावांसाठी आणि 4 धावने संघ पोचला 26 वर. चांगली सुरुवात, चांगली अनामारी करताना दिसत तिथे रुपेश आणि संतोष. रुपेश हा सलामीला आलेला फलंदाज, फक्त एक चेंडू खेळलाय आणि 3 धावसंख्या, बाकी सर्व चेंडू संतोषने फेस केले आहेत. चांगली हाणामारी करतोय संतोष, चांगली फलंदाजी करताना दिसतोय ते आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू संजयचा, अंगणला खेळून काढलेला तिथे क्षेत्ररक्षक हजर. चेंडू उचलून, चेंडू उचलून फेकेपर्यंत फक्त एका धावेर समाधान संतोष आणि रुपेशाला, आणि एका धावने संघाची धावसंख्या धावसंख्या पोहोचते 27 वर. आता पहिल्यांदाच संजयाला सामोरे जाईल तो रुपेश, फक्त एक चेंडू खेळलाय. चांगला फटका तिथे गलीच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाव पूर्ण, तिसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया करतोय का. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावाच्या नातात रुपेश नाहक बली पडतोय. चांगली फलंदाजी करत होते, तिसरी धाव नसती घेतली तरी चालली असती, बली विकेट टिकून ठेवायला हवं होतं, पण नाहक आत्महत्या म्हणता येईल इथे रुपेशाची. आणि 2 धावसंख्या मिळतील आणि 2 धावसंख्या झाली 29, 1-29 दुसऱ्या षटक चालू असताना 1-29 नवीन फलंदाज प्रशांत. रुपेशाची जागावरण करण्यासाठी येतोय प्रशांत, स्वतः कर्णधार उर्फ गंग पुढचा चेंडू संजयाचा तोंड येईल संतोष. चांगला फटका जिथे लॉंग ऑफच्या दिशेने आणि तेवढाच चांगला झेल, एक साधा सोपा झेल पकडतो क्षेत्ररक्षक आणि संतोषाची खेळी समाप्त होते. आता बेलाफोर संघाची स्थिती आहे 2-29 आणि संतोषाने 24 धावसंख्या जमवली आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी येते संतोषाची, वैयक्तिक 24 धावसंख्या करतो 29 धावसंख्येमध्ये आणि संतोषाची जागा भरून काढण्यासाठी येतोय राकेश. संतोष याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय राकेश. संजय चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करून दिले आपल्या संघाला, 2 बळी मिळवून दिल्या. पहिल्या षटकात 20 धावसंख्या होती, या षटकात त्याने 9 धावसंख्या दिले आणि 2 बळी मिळवले आहेत. पुढचा चेंडू, एका धावावर समाधान मानावं लागतंय राकेश आणि प्रशांत याला, आणि एका धावाने संघ पोचला 30 वर. या षटकात संजयने 10 धावसंख्या दिल्या, 1 बळी मिळवला आणि 1 रनआउटच्या स्वरूपात असे 2 बळी मिळवले. धावसंख्या आहे 2-23. बघा सांगे तिसरं वैयक्तिक पहिलं षटक कोण घेतोय, घेऊन येतोय तो ऐरोली संघाकडून. तिसरं षटक घेऊन येतोय अनिल पाटील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली संजय कडून, थोडं कमबॅक करून दिले इथे आपल्या संघाला. तिसरं षटक घेऊन आलोय अनिल, त्याला तोंड येईल नवीन आलेला फलंदाज राकेश.
अनिल याचा पुढचा चेंडू, लो फुल टॉच चेंडू, राकेशच्या पट्ट्यात काही आलेला नाही. उत्तरा शॉट मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव निघतोय. धाव संख्या स्थगित 23-32. अनिल याचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा राकेश, राकेश टू अनिल, अनिल टू राकेश. आणि झेलवाद स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल पकडतोय अनिल आणि राकेश याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवतोय आणि तिसऱ्या गडी बाद होतोय बिलाहू संघाचा. हो गया तिसऱ्या धाव संख्येवर, पहिल्या षटकात 20 धाव संख्या होती, पिन बाद 20, आता तिसरा षटक चालू असताना धाव संख्या आहे फक्त 30 आणि 3 गडी पॅव्हिलियन मध्ये पाठवलेत ते अरवली संघाने. आणि राकेशाची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज येतोय दिनेश. वन डाऊनच्या स्वरूपात आलेला प्रशांत अजूनही नॉन स्ट्राईकला आहे, कुठलाही चेंडू फेस करू शकला नाही अजून. अनिलाचा पुढचा चेंडू, नवीन आलेला फलंदाज दिनेश, एक उचली गोलंदाजी इथे, चेंडू जातोय सीमारेषा रगत आणि झेल होता, पण मला वाटतं क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेवर पडल्यामुळे हा षटकार जातोय आणि संघाची धावसंख्या 6 ने पुरे सरकते आणि संघ बसतोय 36 वर. इथे झेल होता, तिथं क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे 6 धावसंख्या मिळतात बेलापूर संघाला आणि जीवदान मिळतोय दिनेश याला. बघूया पुढचा चेंडू अनिल याचा, टोंडेल दिनेश, चांगला चेंडू गलीमध्ये खेळून काढलाय तिथे क्षेत्ररक्षक. एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न, चेंडू फेकीपर्यंत 2 धाव सहजरित्या पूर्ण करतोय दिनेश आणि प्रशांत उर्फ गंग्या. चांगली फलंदाजी इथे दिनेश याचे, 2 चेंडू खेळलेले आहेत आणि 8 डाव संख्या जमल्यात आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू फेकेल अनिल टू दिनेश, एक फिरकी गोलंदाजी उचली गोलंदाजी करताना लो फुल टॉच चेंडू दिनेशच्या पट्ट्यात काही आलेलं आहे, तेवढेच कचल क्षेत्र एष्टी रक्षण त्यांच्या कचल एष्टी रक्षण म्हणजे वायच्या स्वरूपात 1 धाव संख्या मिळते संघाला आणि संघ पोचतो 1 मदतीने. एक 39 वर अनिल आपल्या षटकातील शेवटचा चेंडू फेकेल आणि पहिल्यांदा त्याला सामोरे जाईल. वन डावच्या स्वरूपात आलेला एक डावखरे आत्ताचा फलंदाज स्वतः कर्णधार प्रशांत उर्फ गंग्या. पहिल्यांदाच चेंडू फेस करताना बघूया किती धावसंख्या जमतोय अनिलच्या या शेवटच्या चेंडूवर. अनिल टू गंग्या, हवे चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि 6 धाव सोपा झेल पकडतोय आणि गंगा याची केली समाप्त आणि 4 गडी बाद होतोय. एकोणचाळीस या धाव संख्येवर चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली अनिल याची, 9 धाव संख्या दिल्या आणि 2 बळी मिळवले आणि गंगा याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो आहे पंकज. पहिल्या षटकात चांगली सुरुवात करून दिलेली ती रुपेश आणि संतोष याची, पण त्याच्या नंतरचे फलंदाज काही जास्त करामत करू शकले नाही. नवीन फलंदाज पंकज
आणि सांघिक चौथा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते स्वतः कर्णधार गिरीश कोटकर. गिरीश कोटकर स्वतः कर्णधार, ज्याने मागच्या सामन्यात गोलंदाजीच्या जोरावर सामनावीराचा पारितोषिक मिळवला होता तेच कर्णधार. बघूया त्यांच्या समोर आहे प्रशांत. हवे चेंडू क्षेत्ररक्षक काही पोचू शकला नाही. एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. या दोन धावने संघ पोहोचला 41 वर. चांगली धावसंख्या म्हणता येईल बेलापूर संघाची. चार षटकांचा हा सामना, चौथ्या षटकातील फक्त एक चेंडू झाले आणि धावसंख्या झालेली 41. ओके पुढचा चेंडू गिरीश टू प्रशांत. हवे चेंडू चांगला फटका. हवे चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक पण झेल काही पकडू शकला नाही. झेल जमीनला दांद होतोय त्याचा मोबदला दोन धावसंख्या मिळतात संघाला आणि संघ पोहोचतो दोनच्या मदतीने 43 वर. खूप चांगला प्रयत्न तिथं क्षेत्ररक्षकाचा पण काही पोहोचू शकला नाही. उघ्या गिरीश कोटकर पुढचा चेंडू फेकतील. धबारा पावलांचा रन ऑफ राईट ओव्हर द विकेट चा मारा प्रशांत याला कट करण्याच्या नादात निर्धाव चेंडू निघतोय. यष्टीरक्षक अनिल चांगलं बॉल कलेक्ट करतोय. धावसंख्या स्थगित 43 वर. पुढचा चेंडू गिरीशाचा टोंडेल प्रशांत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव निघतोय आणि एक चोटी धाव घेण्याच्या नादात पंकज बाद होतोय. हा चेंडू निर्धाव होता पण क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक यष्टीरक्षक पासून दूर असल्या कारणाने चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि बाद होतोय प्रशांत आणि त्याची जागा बंद करण्याचा नवीन फलंदाज येतोय. पंकज बाद झालेला आहे आणि त्याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज येत आहे मनसूर. बघूया गिरीशाचा पुढचा चेंडू टोन देणे छावे चेंडू चेंडू काली क्षेत्ररक्षक. बघूया झेल पकडतो का. झेल पकडलेला आहे पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात झेल पकडलेला आहे आणि गिरीशाची खेळी समाप्त. एवढी चांगली रनिंग बिक्रिंद विकेट होती का चेंडू हवेत असताना दोन धाव त्यांनी पूर्ण केल्या होत्या पण बॅड लक झेल पकडलेला आहे त्याच्यामुळे एकही धाव संख्या मिळणार नाही आणि बाद होतो दिनेश आणि धाव संख्या स्थगित. सहावा गडी बाद होतोय. दिनेशाची जागा भरून काढण्यासाठी येते नवीन फलंदाज महेश. या षटकातील शेवटचा चेंडू या इनिंग मधील शेवटचा चेंडू फेकेल गिरीश तो मनसूर. नवीन आलेला फलंदाज मनसूर पहिल्यांदाज सामोरे जाते गिरीश याला. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावसंख्या जमत. लो फुटा चेंडू खेळून काढलाय स्ट्रेट ड्राईव एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण तिथं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्याचा मोबदला एक धावसंख्या मिळते आणि दोन धावाने संघ पोहोचला 45 वर आणि 46 धावांचं आव्हान ठेवले ते ऐरोली संघापुढे. 11 सरासरीने 11.25 च्या सरासरीने धावसंख्या जमवली तिथे बेलापूर संघाने आणि 46 धावांचं आव्हान ठेवले ऐरोली संघापुढे. येथे गिरीश स्वतः कर्णधार यांनी चांगली गोलंदाजी केली फक्त 6 धावसंख्या दिल्या आणि एक गोल मिळवला. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळाली कर्णधारांकडून. सर्व रसिका नाव खेळाडू नाव एक विनंती करण्यात येते. ज्या गाड्या रस्त्यावर पार्क केलेल्या आहेत त्या तिथून काढायच्या आहेत आणि मैदानात पार्क करायच्या आहे. ट्राफिक पोलिसांची तरी वॉर्निंग आलेली आहे आपल्याला तर ज्या गाड्या रस्त्यावर पार्क आहेत त्या तिथून काढून मैदानात आणून पार्क करायच्या आहेत. मैदानात भरपूर जागा आहे.
ज्या गाड्या रस्त्यावर पार्क केलेल्या आहेत त्या तिथून काढायच्या आहेत. बिलापूर संघ अच्छा दोता दिवसातील सहावा सामना इथे खेळवला जाते तो बेलापूर वर्सेस ऐरोली. आणि बेलापूर संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 45 धावा काढल्या आणि 46 धावांचं आव्हान ठेवले ते ऐरोली संघापुढे. 4 षटक 24 चेंडू 46 धावा प्रति षटकामागे 11.25 धावा संख्या जमवावी लागेल ती ऐरोली संघाला. बारा प्लेयर पाठवा बेलापूर. ऐरोली संघाची सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. बेलापूर संघ आपला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचा आहे. बेलापूर संघ आपला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचा आहे प्लीज. बेलापूर संघ आणि आपला 12 प्रतिनिधी पाठवायचा आहे. नाव आवश्यक आहेत. इथे लाईव्ह चालू आहे. पंच थोडा स्पीड वाढवायचा आहे. योगेश टांडेल ऐरोली संघाकडून सलामीची जोडी मैदानात हजर होते. स्ट्राईकला येतो नितीन. नॉन स्ट्राईकला आहे श्रीकांत. 46 हे बॉल दादा गोलंदाज महेश सांगे. पहिलं व्यक्ती पहिलं फिल्डिंग डिस्ट्रिक्शन रिंगणातील षटक घेऊन आलेला आहे महेश. मी सलामीची जोडी आहे आलेली आहे 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी नितीन आणि श्रीकांत. पुढचं समालोचन करतील आमचे एक उत्कृष्ट समालोचक श्री राकेश टांडेल. पहिला चेंडू आणि पहिलं यश. गेम थोडा स्पीडअप करायचा आहे प्लीज. सेमी फायनल आणि फायनल जास्तीत जास्त षटकांची खेळवायची आहे. स्पीडअप करायचा गेम. पहिलंच यश मिळतंय. बॉलच्या रूपाने गडी बाद होते. मधली एसटी उखडली जाते. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतंय. चालू सामना विद्यमान सामना. बेलापूर 11 वरचे ऐरोली ज्या गावातून या 30+ क्रिकेटचं सुरुवात झाली होती. आपण पाहताय नवी मुंबई 30+ क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून यांच्या पुरस्कृत आयोजित क्रिकेट स्पर्धा आयोजक करावे गाव. दुसरा दिवस अंतिम अखेर निर्वाणीचा दिवस अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली स्पर्धा
अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पाडला. नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर माननीय श्री जयवंशी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते तसेच इतर अनेक मान्यवर लाभले या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी. गेम थोडा स्पीडअप करायचा आहे, लवकरात लवकर तसेच आजच्या बक्षीस सोहळ्याला देखील अनेक नवी मुंबईतील मान्यवर पाहुणे लाभतील. हजारो प्रेक्षकांची उपस्थिती दोन दिवसीय क्रिकेट प्रतियोगितेमध्ये आपण पाहतोय. चोवीस चेंडू आणि 46 धावांची गरज उपउपांत फेरीचा सामना पाहतो या स्पर्धेतील अंतिम दिवसातील. बेलापूर आणि ऐरोली हा चेंडू दुसरा चेंडू टप्पा पडतोय. सुरेख टप्पा पाहतोय. चेंडू शॉट सिली मिड ऑफ मध्ये स्वतः यष्टरक्षक धावतोय. चेंडू अंगावर आदळला फलंदाजाच्या. चांगला खेळ पाहायला मिळते, चांगला साजिश क्रिकेट या खेळपट्टीवर पाहायला मिळते. दोन चेंडू निर्धाव एक बली. बघूया अजूनही 22 चेंडू आणि 46 धावांचं गरज असं समीकरण थोडस बदलतंय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन सर्कलचा पॉवर प्लेचा षटक दरम्यान चालू होत आहे. यार बघा राईट ओव्हर द विकेटचा यथोचित मारा. गोलंदाज महेश हा चेंडू फिरकावून फुल टॉस लॉलीपॉप असा चेंडू म्हटला तर चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. वन बाउन्स टू बाउन्स चौकार काटतोय. सीमा रेषा पार करतोय फटका. चौकारांना थोडासा कॉन्फिडन्स मिळेल. फलंदाजाला चार धाव संख्येनं आपलं खातं खोलतोय. संघाच्या खात्यात देखील चार धावेनं भरणा. चार बाद एक पहिल्या षटक प्रगतीपथावर ऐरोली इलेव्हन. चार बघू चार बाद एक पहिले षटक प्रगतीपथावर. महेश गोलंदाजच्या पवित्र्यामध्ये हा चेंडू पुन्हा एकदा फिरकावून देत आहे. पॅडल स्विप वन बॉल डीप मिड विकेटची सीमा रेषा सहजरित्या फ्लॅट हिट षटकार गाठतोय. दशकात दुहेरी अंकामध्ये पोहोचते. धावसंख्या 10 एक बाद 10 पहिले षटक प्रगतीपथावर. दरम्यान दोन चांगले फटके पाहायला मिळते. खराब चेंडूचा पवित्रा. पहिला चेंडू एक चांगला टप्पा होता बोल्ड घेतला. दुसरा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू. तिसरा चेंडू फुल टॉस. चौथा फुल टॉस. सातत्य गोलंदाजीमध्ये हरवलं जाते महेश याच्या. तर आपण पाहतो एक मोठी स्पर्धा रायगडमध्ये बुरबी येथे पार पडते. तब्बल 1,00,000 रोख रक्कम 50,000 द्वितीय पारितोषिक. त्या स्पर्धेमध्ये 24 संघांचा सहभाग. अंतिम चार मध्ये करावे संघ सध्या मला वाटतं खेळत आहे. सेमी फायनलचा सामना करावे इलेव्हन. नंतर 10 आता मात्र साजेशी धावसंख्या उभारताना दिसते. दोन चांगले प्रभावी फटके. पुन्हा एकदा महेश याचा हा मारा. हा चेंडू कनेक्ट करतोय. लॉंग 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 हिट ट्रॅव्हल करतोय. बॅक हिट सिक्सर. नक्कीच पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर योगेश वनडाऊनच्या रूपाने आला. टोवरचा स्ट्राईक आणला आणि आक्रमक पवित्रा धारण केला. तीन फटके 16 धावांची खेळी. हा चेंडू आता मात्र क्रीज मध्ये राहून सरळ टोलून काढला. गोलंदाजच्या वरनं सरळ स्टेट हिट. सरळ लॉंग ऑफचं क्षेत्र ते सहजरित्या पार करतोय. चौकार गाठतोय. धावसंख्या 20 पूर्णपणे या चार चेंडू मध्ये या गोलंदाजचं विश्लेषण बदलून टाकलेलं आहे योगेश यानं. कैलासवासी प्रेमना स्मृती चषक मुरबी गाव यांच्या वतीने आयोजित ओपन क्रिकेटची प्रतियोगिता करावे इलेव्हन सेमी फायनल मध्ये खेळतोय. फलंदाजी करतोय. थोडीशी बॅकफुट वर जाते फलंदाजी. नक्कीच योगेश तांडेल आणि संदीप तांडेल यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये खेळवलं जातंय तो संघ. त्याच्यामुळे अनेक खेळाडू आणि प्रेक्षक त्या दिशेने त्या गावामध्ये मुरबी येथे पोहोचलेले आहेत आणि स्पर्धा चालू आहे. प्रथम फलंदाजी करावे संघाची. धावसंख्या 17 वर 3 एक षटकार मारला संदीप यानं.
विपुल यानं दरम्यान बघूया या सामने विद्यमान सामन्याकडे वळतो दुसरं षटक प्रगती पथावर तयार. हा चेंडू खोलवर टप्पा हलकासा भिरकावून दिलाय. चांगलं टायमिंग साधलं तर चेंडू ट्रॅव्हल करतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. थोडीशी गफलत क्षेत्रक्षणामध्ये चेंडू पकडण्यामध्ये थोडीशी घाई करतोय क्षेत्ररक्षक. त्याच्यामुळे या दोन धावा मिळतील दोन्ही फळांचा आणि दोन धावा श्रीकांतच्या खात्यामध्ये पोहोचत आहेत. संघाच्या खात्यात देखील धावसंख्या 22. हा चेंडू खोलवर टप्पा ब्लॉक मात्र चांगलं टायमिंग साधलं गेलं. चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफ मध्ये. काही सशत्रक्ष होत फेकी होते तोपर्यंत साजेस क्रिकेट पाहायला मिळते. ऐरोली संघाचं चार चेंडू मध्ये या सामन्याचं पूर्णपणे मागच्या षटकामध्ये चित्र बदलून टाकलं योगेश यानं. आता मात्र धावसंख्या 24 वर पोहोचते. गोलंदाज रोहन बघूया. बैलापूर संघाच्या वतीनं नवोदित सर्व 30+ क्रिकेटचे हे खेळाडू दिसत आहेत तयार. आगामी चेंडू. हा चेंडू चांगला हिट कनेक्शन चांगलं. चेंडू लॉग ऑफ मध्ये क्षेत्रामध्ये गॅदर करतोय. फक्त एक धाव 25 आणि 17 धावसंख्येवर करावी लेवनचा चौथा गडी बाद झालेला आहे. चौथा बली बॅकफुट वर जाते फलंदाजी. मात्र योगेश तांडेल आणि संदीप तांडेल यांच्या माध्यमातून ती एंट्री फी कन्फर्म केली होती. टेनिस क्रिकेट करावेगावच्या टेनिस क्रिकेटमध्ये योगेश तांडेलला चॅम म्हटलं जातं. चार्मिंग गाय अतिशय लख त्याच्या फेवरमध्ये. दरम्यान तयार बघूया सामन्याकडे दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 25. हा चेंडू पॅडवर आदळतो. नक्कीच जोरदार असेल पाहिजे. मात्र आपण जर फलंदाजा पवित्रा पाहिला तर तो अतिशय पुढे होता फ्रंटफुटवर होता. त्याच्यामुळे फेटाळलं गेलं. लेग बायचा इशारा पंचांचा धन्यवाद. धावसंख्या 26. लेग बाय एक अवांतर एक एक बाद 26. पुन्हा एकदा रोहन. हा चेंडू सरळ फ्रंटफुटवर सातत्य बदलण्याचा प्रयत्न. पुल केला चेंडू डिपिश मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि धावचे दोन शक्यता आणि धावचे दुसऱ्या गडीचं पतन. दुसरं षटक प्रगती पथावर. दरम्यान ऐरोली संघ खेळतोय. 46 धावांचा पाठलाग पाठपुरावा चेस करतोय. धावसंख्या 26. दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावपलकावर लागतायत. नवीन फलंदाज तोवर द नॉन स्ट्राईक एंडला समीर आणि एक साजेसा फलंदाज एक निर्णायक खेळी या सामन्यातील खेळतोय. योगेश नाबाद 21 धावांची खेळी. धावसंख्या 27. सरळ सोडून देते आउटसाईड द ऑफस्टम्प निघाला चेंडू. मात्र वाईटची दाद मागते पंचाकडनं फेटाळलं जातं. षटक संपतं. या षटकाचं विश्लेषण. 7 धावा अजूनपर्यंत या षटकामध्ये. एक बली धावचूच्या रूपानं सरासरीची गोलंदाजी रोहन यांची. धावसंख्या 27. आता मात्र मर्यादित 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असं समीकरण बदलते. बघूया 12 चेंडू आणि 19 धावा. बघूया स्पीडअप करायचंय गेम. थोडस स्पीडअप करायचंय. स्पीड काय सातत्य राखायचंय. वेळेचं बंधन पाळायचंय. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असं समीकरण दिसतं या खेळपट्टीवर. तुवर द गोलंदाज येतो नवीन नौखा पंकज. हा चेंडू हलका टकटवले हलकासा पुश केले. फक्त चेंडूला दिशा दाखवली. लेफ्ट स्क्वेअर कट चेंडू डिपिश कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला. काहीशी पैकी चांगलं कलेक्शन झालं. मात्र दोन धावा रुकू शकत नाही. धावसंख्या 29. पंकज व्यक्ती पहिलं मॅन फ्रॉम बेलापूर गोलंदाजच्या पवित्र्यामध्ये आपण पाहतोय. हा गोलंदाज अकरा चेंडू आणि 17 धावा असं समीकरण दिसतं खेळपट्टीवर. बघूया पंकज. हा चेंडू सरळ सोडून दिला आउटसाईड ऑफ स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर दोन. धावसंख्या 30. दोन बाद 30. तिसरं षटक प्रगती पथावर. 30 loss of 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. ऐरोली 11 वर्चस्व बेलापूर 11. दरम्यान तयार बघूया आगामी चेंडू पंकज याचा.
अखोट्याचा चेंडू पुल करतोय नक्कीच सीमारेषा सहजरित्या बेग 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 हिट षटकार नक्कीच नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये डीवाय पाटील अकॅडमीमध्ये एक मोठा इव्हेंट आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. दोन दिवस तिथे इव्हेंट चालू आहे त्याच्यामुळं या मैदानावर देखील एक बॉक्स ऑफिस उघडलेलं आहे. तिकीट खिडकी दरम्यान आगामी चेंडू तयार. हा चेंडू हलकासा टट्टवले पुश केलाय. चेंडू शॉट कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. काहीस क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त एका धावेवर रोखून ठेवलेल्या दोन्ही फलंदाजांना धावसंख्या 37 माफक असं 9 धावेचं लक्ष एक षटक आणि काही चेंडूमध्ये 37 धावसंख्या धावफलकावर लागतात. दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 तिसरा षटक प्रगतीपथावर पंकज चांगला खेळ योगेशाचा. हा चेंडू कोलवा टप्पा चांगलं टायमिंग साधलं. सुरेख हिट डिपिश एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये ट्रॅव्हल करतो चेंडू. काही सशस्त्ररक्षण होत आहे. दोन धावा डाऊन करतात दोन्ही फलंदाज आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र आपल्या क्रीज मध्ये तैनात फलंदाज धावसंख्या 39 फक्त 7 धावेंची गरज. 8 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण पाहायला मिळत आहे. सरळ सोडून देते आउटसाइड ऑफ स्टंप. अवांतर धावसंख्येच्या खात्यात भरणा होत आहे. अवांतर 3 सांघिक धावसंख्या 40 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 दोन चेंडूचा खेळ बाकी दरम्यान तयार. बघूया आगामी चेंडू पुढील चेंडू. हा चेंडू फिरकावून देतोय. सरळ स्टेट हिट चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल होतोय. दोन्ही फलंदाजांचा धावसंख्या 42 7 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. दरम्यान तयार. बघूया समीर याचा पंकज याचा हा मारा. चेंडू चेंडू टोलवायचा होता टप्पा पडला थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र 6 चेंडू आणि 4 धावा धावसंख्या 42 धावपलकावर दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये ऐरोली 11 बघूया. वर्चस्व बेलापूर 11 असा विद्यमान सामना. आणि करावे 11 वरच्या सावला अशी उपांत्य फेरीची लढत चालू आहे. कैलासवाशी प्रेमनाथ मूर्ती चषक मुरबी गाव येत अतिशय मोठी स्पर्धा. 1,00,000 रकमेचं पारितोषिक. सेमीफायनलची लढत चालू आहे. 3 षटक 32 धावा 4 बळी करावे 11 फलंदाजी प्रथम. जवळजवळ 350 तरुण त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत तो सामना पाहण्यासाठी करावे गावातील. नवीन गोलंदाज बघूया माफक असं 4 धावांचं लक्ष दिसतोय. 6 चेंडू आणि 4 धावा रुपेश सर. हा चेंडू चांगला टप्पा सुरेख टप्पा. सुरुवातीला चांगलं यश मिळतंय या गोलंदाजीमध्ये. 5 चेंडू आणि 4 धावा. पाच चेंडू आणि 4 धावा असं समीकरण दिसते. अतितटीची लढत होत चाललेली आहे. 46 मर्यादित 4 षटकांमध्ये 46 धावांचं आव्हान मात्र योगेश याची 25 धावांची निर्णय केली या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. हा चेंडू विजयी षटकार कि चौकार. वन बॉन्स चौकार आणि षटकार दिसतो. पंचांनी निर्देश द्यायचे या ठिकाणी. पंच षटकार आणि या षटकारानं ऐरोली संघ विजयी. सेमी फायनल मध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये दाखल होते. अभिनंदन तसेच बेलापूर संघाच्या कंदाला मी आमंत्रित करतोय. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. 30+ क्रिकेट मध्ये आपण आपला खेळ केला. त्या सहभागाबद्दल आपल्याला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि योगेश फलंदाज योगेश वनडाऊनच्या रूपाने आलेला फलंदाज योगेश सामनावीर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी.
करावे विरुद्ध सावला संदीप मात्रे याच्या चार षटकार इनिंग मध्ये धावसंख्या 39 चौथा षटक प्रगती पथावर वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय संदीप मात्रे. उपांत्य फेरीचा सामना कैलासवासी प्रेमनाथ स्मृती चषक मुरबी गाव इथं ओपन क्रिकेट प्रतियोगिता 24 संघांचा सहभाग. मॅन ऑफ द मॅच सामनावीर माननीय श्री सचिन तांडेल यांच्या शुभ हस्ते त्याला सन्मान.